अरे वाह, नमस्कार, माझं नाव सनी बाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावातील खेकडे पकडण्याची पद्धत. तर आता माझ्यासोबत माझा मित्र आहे, त्याला तुम्हाला दाखवलं कसे पकडतात गावी खेकडे. त्याला खून म्हणतात, हे बघा हे अशी असते खून. खून ओके, बाटलेचे बनवलेले आपण खून हे झाकण खोदलं. आता याच्यामध्ये गेल्यावरती कुर्ल बाहेर येत नाही ना. मग हा, हे लावल्यानंतर कुर्ल बाहेर येणार नाही. म्हणजे ते जाणार आतमध्ये, जाणार पहिले हे खायला. हे लावलं की कुर्ल इथून आतमध्ये जाणार. पहिला बाहेर येता भेटणार नाही. इथून नंतर बाहेर हे लावल्यानंतर टाईट केल्यानंतर बाहेर येता येणार नाही. आतमध्ये टाकतोय ही घाण आहे, ही कुर्ल्यांसाठी टाकतात. ही ऍक्च्युली ह्याची कोंबड्यांच्या आतड्या त्याची असते घाण. नाही तर मच्छीची घाण पण टाकू शकतो आपण. मच्छीची घाण टाकू शकतो. ते बघा, कोंबड्यांची घाण टाकू शकतो. आता हे आपण झाकण लावू. झाकण लावूया. आता झाकण लावलंय. झाकण टाईट झालंय. समजा कुर्ल ना ह्याच्या आतमध्ये गेला ना, ह्याच्या आतमध्ये, तर त्याला बाहेर येता येणार नाही. तो वासाने तो आतमध्ये जाणार. आणि हे बाहेर येता येणार नाही. हे तोंड आहे बाटलीचं. आम्ही कापून बनवलेली आहे. बनवलेली आहे ना ही. बनवलेली आहे आम्ही, स्वतः बनवलेली आहे. त्यामुळे कुर्ल आतमध्येच राहणार, इथे अडकणार, ते बाहेर येता येणार नाही त्यांना. ओके, तर अशा पद्धतीने आम्ही हे खून बनवले, सगळं रेडी केलेलं आहे. आता हे नदीवर आम्ही वाळावरती घेऊन लावणार आहोत. ओके, माझं नाव सचिन सावंत. तर आम्ही असे पद्धतीने खून बनवले आहे, ते आता नदीवर लावणार आहोत. आणि सकाळी ते आपण कुर्ले किती भेटतील ते आपण बघणार आहोत. ओके, चला मग आता आपण नदीवर जाऊया. तुमच्या माडातच टाकूया ना. हा, माडामध्ये टाकूया तुमच्या. या साईडला ना, मागे आपण टाकली तिथे टाकूया ना. कुठे टाकलं? हा, इकडे खाले. हा, तिथे गावलेले ना आपल्याला भरपूर. माझ्या बाबांचं तर आम्ही आता वाळात चाललोय. वाळ म्हणजे आमची नदी, तिकडे चाललो आता. ऍक्च्युली हे खेकडे ना रात्रीचे लावायचे असते ते खून, तर रात्रीचेच भेटतात खेकडे. ते आम्ही या जंगलामध्ये दोघंच फिरतो, आजूबाजूला कोणी येऊन जाईल ते पण कळणार नाही. आजूबाजूला सगळे झाडं आहेत, जंगल आहे बघा, पूर्ण जंगल आहे, काहीच दिसत नाही बघा, पूर्ण जंगल आहे. 10 वाजले रात्रीचे, तर आम्ही या जंगलामध्ये दोघंच आहोत. तर प्लीज लवकर लवकर लाईक करा. आता इलो आम्ही वाळाकडे. हे बघा, पाणी दिसेल तुम्हाला, एकदम वाहता पाणी आहे, स्वच्छ पाणी एकदम. आवाज ऐकलत काय? चांगली जागा बघून ऍक्च्युली लावायला लागते. तिथे पाणी जास्त असतं, तिथे एक खून लावायला लागते. हे बघा, आता माझा मित्र चाललाय. बघूया जिथे चांगली जागा भेटेल तिथे लावूया. बघा आता पाणी, बघा तर आम्ही आता नदीत प्रवेश केलेला आहे. हे बघा, नदीमध्ये आलो आता आम्ही.
मी पण पाण्यात उतरतोय खाली। मागे इथेच लावलेलं ना कुठे पाणी का थंड आहे हो, ते थंडीचे दिवस आहेत ना। ते बांधायचे होते, आता हे बांधायचे नाही आपले। हा हा, ते आपण डायरेक्ट अशीच टाकून जायचे। ऍक्च्युली दोन तऱ्हेचे असतात, एक बांधण्यासाठी पण असते, बांधायची पण असते, पण ह्याला बांधायची गरज नाही कारण ह्याला खाली लोखंड आहे ते। एक झाळीची आहे। हा, ते बघ आता अशी ठुकून ठेवतात पाण्यामध्ये। मासे पण दिसत आहेत, मासे पण दिसत आहेत। मग तर आता हे अशा पद्धतीने आम्ही खून लावलेले आहे। अरे वा, मासे पण आले बोल। तर ह्या पद्धतीने आम्ही आता खून लावलेले आहे, आता कुरल्या किती जातील न जातील ते आपण उद्या पाहू। ओके, तर आपण आता सकाळी भेटूया लवकर 6 वाजताच, तर बघूया आता किती भेटतात कुरले। चला सकाळी भेटूया, बाय बाय, बाय, गुड नाईट। तर आता तुम्ही बघितलं असाल कशा पद्धतीने खून लावतात नदीमध्ये, वाळामध्ये। तर आम्ही आता तिथे ठेवून आलो आहे खून, तर आता सकाळी 6 वाजता आपण येऊन बघूया की किती कुरले भेटतात आपल्याला ते। ओके चला। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग, हॅलो दोस्त। आता आम्ही आलो आहे वाळाजवळ सकाळी, तर आता आपण बघूया किती भेटतात खेकडे। ओके, आता बघूया भेटतात किती खेकडे। तू तिथेच थांब, खोल आहे पाणी, तिथेच थांब, तिथेच थांब, बघूया किती भेटतायत। बघा आता 6 खेकडे भेटले त्याच्यामध्ये, एकदम सोपी पद्धत आहे, काय जास्त मेहनत करायची गरज नाही। मजा वाटली ना बघू। आज आम्ही खून कशी बनवली आहे ते आम्ही सांगणार आहोत। तर हे तेलाचं 15 लिटरचं कॅन आहे, तेलाचं म्हणा किंवा डालड्याचं म्हणू शकतं। तर हे डालड्याचं कॅन आम्ही त्याला होल मारलेले आहे, होल मारले पाणी जाण्यासाठी इथून, आणि हे लोखंड बांधलं आहे 2 साईडला कारण वजन राहू म्हणून। त्याला काय खतपट नाही, बांधायची गरज नाही आहे, बांधून ठेवायची गरज नाही, असं आणून वाळामध्ये ठेवू शकतो। आणि हे बाटलीचं हे 1.5 लिटरची बॉटल आम्ही कापून त्याचं तोंड बनवलेलं आहे, ते 4 इंचाचं तोंड आहे। हे आम्ही ते बाटलीच्या तोंडाला कॅनाच्या झाकणला आम्ही टाईट केलं आहे। तर मित्रांनो, बघितलं कसे आमच्या गावाकडे खेकडे पकडण्याची पद्धत, असा आवडली ना तुमका। तर असे तुमका अजून मजेदार माझे व्हिडिओ बघूचे असतील ना, तर प्लीज माझ्या व्हिडिओला पहिला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि लाईक करा। ओके, बाय बाय, टेक केअर।